अश्वत्थामा आतताई आहे. म्हणून भगवान म्हणतात या आतताईला मारायला काहीही हरकत नाही असं भगवंताचं सुद्धा मनोगत होतं. आणि अर्जुनाचं मत पाहण्यासाठी त्याचप्रमाणे द्रौपदीचं मनोगत पाहण्यासाठी भगवंतांनी काय इशारा द्यायचा तेवढा दिले. असल्या पाप्याला मारलंच पाहिजे, असल्या पाप्याला मारलंच पाहिजे एवढं म्हटलं तरी सुद्धा द्रौपदीचं अंतःकरण त्यांना कळून आलं की मुंच मुंच त्या पाप्याला मारू नका, अश्वत्थामाला मारू नका, तो गुरुपुत्र आहे, मुंच मुंच त्याला सोडा सोडा. हे पाहिले बघा, आता अश्वत्थामाचा अपराध केवढा होता, कोणी कुणाला मारावं, कोणी कुणाला मारावं हे सांगत असताना आपल्यामध्ये श्रीमद भागवतामध्ये सांगितलं अशा माणसांना मारू नये. मतम प्रमतम उन्मतम सुप्तम बालम स्त्रियम जडम प्रपन्नम विरथम भीतम न रिपुहंती धर्मवीत. धर्मवीत माणसं आपला शत्रू जरी असला तर एवढ्या संकटामध्ये सापडलेल्या माणसाला शत्रूला ते मारत नाहीत. कोणते कोणते? धर्माचरण करणारा पुरुष कुणाकुणाला मारत नाही, नियम सांगितले श्रीमद भागवताने. मद्याने धुंद झालेल्या माणसाला मारायचं नाही, त्याची दारू उतरल्यावर सावध झाल्यावर मग विचारपूस करून काय करायचे ते करा, पण त्याला चढलेली असताना त्याला मारायचं नाही. हे माझ्या पदरचं नाही, शास्त्रामध्ये आलेलं वचन आहे. मत्तम प्रमत्तम उन्मत्तम सुप्तम बालम स्त्रियम जडम प्रपन्नम विरथम भीतम न रिपुहंती धर्मवीत. असा प्रत्यक्ष श्लोक भागवतामध्ये असल्यामुळे कोणाला कसं मारावं हे सांगण्याची रीत सांगत असताना मद्याने धुंद असलेल्या माणसाला मारायचं नाही, पहिला नियम झाला. बेसावध आहे आपला शत्रू आहे पण बेसावध आहे, बेसावध असलेल्या माणसालाही शत्रून मारायचं नाही. खरा जर जातीवंत शत्रू बेसावध असलेला सावध करून मारणार हे त्याचं उत्तर आहे. बेसावधाला मारायचं नाही. दोन, वेडसर आहे, शत्रूच आहे पण वेडसर आहे, त्या वेडसरालाही मारण्यामध्ये याचा काही पराक्रम नाही. तीन सुटले, शत्रू आहे पण झोपलेला आहे, झोपी धोंडा घालायचा नाही, झोपीमध्ये मारायचं नाही. असं तर धर्मशास्त्राचा एवढा नियम आहे. चिरंजीव अश्वत्थामानं द्रोणाचार्यांच्या शाळेमध्ये बसून एवढा अध्ययन केलेला असताना झोपलेल्याला मारू नये हे त्याला माहिती असताना त्यानं कृती केली, म्हणजे हा अपराधी आहे का नाही, झोपीमध्ये मारू नये हा नियम आहे. पण त्यांनी ही पांडव झोपीमध्ये आहेत मला मारायला काय हरकत आहे, त्या उलुकाचा घुबडाचा आदर्श घेतला आणि आम्ही झोपीमध्ये पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, हा त्याचा मोठा अपराध आहे. म्हणून आतताई आहे. बघा, शत्रू आहे पण शत्रूचा पुत्र आहे, शत्रूचा पुत्र आहे, लहान बालक आहे. मग आता त्या बालकालाही खऱ्या योद्ध्यांनी बालकाला मारायचं नाही, हा पाचवा नियम दिला. स्त्री जातीतली आहे, स्त्री अबला, स्त्री योद्ध्यांना घेऊन आलेला आहे आणि हा योद्धा आहे. जगाच्या पाठीवर क्षत्रिय महारथी म्हणून मिरवतोय, त्या महारथीनं त्या क्षत्रियानं स्त्रीला मारायचं नाही. म्हणूनच भीष्माचार्यांनी आपल्याला देह ठेवण्याचा प्रसंग आला तर आला, पण नपुसकाच्या अंगावर मी शस्त्र उजाणणार नाही म्हणून आपल्या हातातले शस्त्र टाकून दिले. तुला काय करायचे ते कर म्हटले. त्यावेळेस अर्जुनाच्या पाठीमागे उभा टाकून शिखंडीनं बाण मारले आणि मग एवढे बाण अंगामध्ये शिरलेले भीष्माचार्यांच्या कुणाचे आहेत? अर्जुनानं मारलेले बाण नाहीत. अर्जुनाने मारलेला फक्त एक बाण आहे पण बाकीचे सगळे बाण शिखंडीनं मारलेले तेवढी बाण आहेत, ते शिखंडीचे बाण. का त्याला मी प्रतिउत्तर देणार नाही, कारण तो स्त्री नाही पुरुषे नाही नपुसक आहे ना, मग त्याला बाण मारण्यामध्ये माझ्यासारख्या योद्ध्याला काय शोभण्यासारखं आहे. म्हणून स्त्रीला मारायचं नाही हे योद्ध्याचं ब्रीद असतं. चला, सहा झाले. सातवं आहे अविवेकी. एखादा जर अविवेकी असेल तर त्या अविवेक्यालाही क्षत्रियाने मारायचं नाही. चला, आठवा नियम, शरणागत आला. शत्रू आहे पण दातामध्ये गवताची काडी धरून उभा टाकला, आपला उजवा हात घेऊन त्या उजव्या हातामध्ये गवताच्या काड्या घेऊन जर उभा टाकला असेल तर त्याला शरण येणं म्हणतात. तोंडामध्ये गवताची काडी धरणं म्हणजे शरण येणं. असा जर आपला कितीही शत्रू असला आणि तो जर शरण आला तर त्या शरणागतालाही खऱ्या क्षत्रियांनी मारायचं नाही. आठ लक्षणं झाले आणि नवं लक्षण आहे रथहीन. योद्धा आहे बरोबरीचा पण त्याच्या रथाचे घोडे मेले, सारथी मेला, रथाहून त्यानं खाली उतरला. जातिवंत योद्धा असलेला रथामध्ये असेल तर मी रथामध्ये आहे, तोही रथामध्ये चढला तरच मी त्याला मारीन. आता रथातून खाली पडलाय ना, आता मी त्याला मारणार नाही. म्हणून रथहीन असलेल्या शत्रूलाही मारायचं नाही.
हे नऊ झाले आणि धावा हे भयभीत. एखादा भीतीनं थरथर कापायला सुरुवात केला, अशक्तपणा त्याच्यामध्ये अंगाला, ओठ पांढरे पडले, चेहरा पांढरा पडला, थरथर कापायला लागला, भीतीनं भयभीत झाल्यावर चांगला योद्धा ओळखतोय त्या योद्धा त्याला मारायला प्रवृत्त होत नाही. अशी ही एवढी लक्षणं, कोणी कुणाला मारावं हे सांगत असताना शास्त्र धर्मशास्त्र म्हणूनही सांगितलं, शांडिल्यानी सांगितलं, सगळ्यांनी आपल्या धर्मशास्त्रामध्ये एवढं लिहून ठेवलेलं असताना, मग हे एवढा सगळा अभ्यास करून अश्वत्थामेने त्याप्रमाणे वागलं नाही, म्हणूनच अश्वत्थामा आतताई आहे. पहिलं उत्तर श्रीधर स्वामीने सांगितलेले उत्तर सांगतो, कुणाला मारावं कुणाला मारू नये. श्रीधर स्वामीचं वाक्य आहे का, भोजनी बैसला मैथुनी गुंतलाम, जो दुश्चित पाठमोरा निजेलाम, त्याशी वधिता लागला कलंक क्षात्र धर्मासी. आता ऐका त्याचं वर्णन. भोजनी बैसला, शत्रू आहे पण जेवायला बसलाय, जेवायला बसलेल्या शत्रूला मारायचं नाही हा नियम सांगितला. भोजनी बैसला, शत्रू आहे पण आपल्या पत्नी बरोबर रममान आहे त्यावेळेस त्याला मारायचं नाही. बस दुसरा नियम सांगितला, भोजनी बैसला मैथुनी गुंतला. तिसरा नियम आहे दुश्चित, गुडघ्यामध्ये मान घालून चिंताग्रस्त होऊन बसलेला आहे, अर्थात बेसावधही आहे आणि चिंताही त्याच्या पाठीमागे लागली आहे, तर त्या चिंताग्रस्त असलेल्या अगदी खिन्न झालेल्या दुश्चितपणाने बसलेल्याला त्यालाही चांगला योद्धा मारणार नाही, हे त्याचं उत्तर आहे. पुन्हा पाठमोरा, युद्ध खेळता खेळता समोरासमोर असला म्हणजे युद्ध खेळायचं, पण शत्रून एकदा आपली तोंड मागे फिरवलं आणि आपल्या शत्रूकडे त्याची पाठ झाल्याबरोबर आता चांगला योद्धा पाठीकडून त्याच्याबरोबर युद्ध खेळणार नाही, हा नंतरचा निजे. आणि शेवटचा सांगितला निजेला, निजेला म्हणजे झोपलेला आहे त्यालाही चांगला योद्धा मारत नाही, हे संस्कृत मधल्या अगोदर सांगितलं आणि प्राकृत भाषेमध्ये श्रीधर स्वामींनी केलेल्या ओव्यातला हा पुरावा मी आपल्या समोर ठेवला. भोजनी बैसला मैथुनी गुंतला, जो दुश्चित पाठीमोरा निजेला, अशी पाच लक्षणं त्यांनी सांगितली. त्यासी वधिता लागला कलंक क्षात्र धर्मासी, असं साधू संतांनी मोठ्या मोठ्या लेखकांनी आपल्या समोर हे विषय प्रतिपादन केलेले असल्यामुळे कोणाला मारावं कोणाला मारू नये हे त्याला कळालं नाही, म्हणून धर्माचरण करणारा माणूस मद्याने धुंद बेसावध अशा माणसाला मारत नाही हे सांगत असताना बरोबर इथं आपला श्लोक आला, छत्तीसावा श्लोक आहे. मतम प्रमतम अनुत्तम सुप्तम बालम श्रियम जडम प्रपन्नम विरथम भीतम न रिपुहंती धर्मवित. धर्मवित महात्मा त्यांना मारत नाही, तरी अश्वत्थाम्यानी एवढं मारलं गेलं असा हा आतताई असल्यामुळे असल्याला मारण्याला काही हरकत नाही, पण एवढा आतताई असताना सुद्धा यांची धर्मबुद्धी एवढी जागी होती. गो ब्राह्मणाचा प्रतिपालक करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत, गो ब्राह्मण प्रतिपालक, रामालाही म्हणतात कृष्णालाही म्हणतात. रामाचा अवतार कृष्णाचा अवतार कशासाठी झाला, गो ब्राह्मणांचं प्रतिपालन करण्यासाठी झाला. गो म्हणजे गायीच्या अंगावर 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे आणि ब्राह्मणांच्या ठिकाणी देवतेचं वास्तव्य असल्यामुळं ते भूलोकीची देव म्हटलं जातात, म्हणून त्यांना भूदेव म्हणण्याची पद्धती आहे. मग या दोघांच्या रक्षणासाठी म्हणून भगवंताचा जर अवतार असेल तर भगवान म्हणतात अश्वत्थाम्याला मार अर्जुना, भगवान म्हणतात, भीम म्हणतोय मारलंच पाहिजे. आणि एवढं असताना सुद्धा मग राजा धर्म आणि मग भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये सल्ला मसला, ते सगळी भगवान श्रीकृष्णाची भाषा धर्माने ओळखली आणि मग शेवटी सांगण्यात आलं शास्त्र जे म्हणतंय त्याप्रमाणे कर, भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे म्हणतात तेही कर, आणि भीमाचं म्हणणं द्रौपदीचं म्हणणं तेही तू द्रौपदीच्या समोर जी प्रतिज्ञा केली आहे ती सत्य कर म्हटल्यानंतर मग शास्त्र जाणणाऱ्या अर्जुनानी, शास्त्र जाणणारा अर्जुन एकाच वर्गात शिकलेले आहे, अश्वत्थामाही त्याच वर्गात आहे आणि अर्जुनही त्याच वर्गात आहे, पण धर्मशास्त्राचा अध्ययन करते वेळी अश्वत्थामेची बुद्धी कुठंतरी गेली आणि लक्षपूर्वक काय केल्याचा परिणाम अर्जुनाच्या अंतःकरणावर झालेला असल्यामुळे ब्राह्मण जरी असला आतताई जरी असला आणि एवढा अपराध केलेला जरी असला तरी मारतो म्हणून पत्नीच्या पुढे केलेली प्रतिज्ञा कोणाच्याही समोर नाही, द्रौपदीच्या समोर या दुष्टाला मी मारीनच असं पण बोललेलं असताना सुद्धा तेवढ्यापणामधून सुद्धा मग इकडे एवढे मार, भीमांचं म्हणणं होतं मारावं,
सगळेजण म्हणतात मारावं एवढं म्हणत असताना सुद्धा अर्जुनाने प्रत्यक्ष शस्त्र उपसलं नाही आणि द्रौपदीनं सुद्धा म्हटली मालक मालक त्याला सोडा सोडा त्याच्या मुष्ट्या सोडा त्याला बांधू नका त्याला सोडा एवढं म्हटल्याबरोबर अर्जुनाने त्याला सोडून दिलं आणि त्याचं धन आभार करून त्याचा शुद्ध मणी काढून घेतला आणि मग त्याला पाचपट काढून मग त्याला दौडून लावलं. आता दौडून लावलेला गेला. आता गेल्यावर मला या पांडवांनी मी एवढा अपराधी असताना सुद्धा मला जीवदान दिलं म्हणून त्यानं आपल्या त्या उपकाराची जाण ठेवावं का पुन्हा आणखी बेमान व्हावं. पण काही काही माणसानं या माणसाने मला काही करू नये म्हणून त्याच्याबरोबर मैत्री करण्याचा प्रयत्न केला. त्याला हॉटेलमध्ये नेऊन चहा पाणी केलं. त्याला चिवडा पोहे चारलं. ठातुस्कारे म्हणून त्याला हॉटेलमधलं गुलाबजामुन चारलं. पण शेवटी त्यानं त्याच्या जातीवर जायचं तसंच गेलं. यांनी आपल्या विरोधामध्ये पडू नये म्हणून त्याला वाटेल तेवढं त्याच्याबरोबर संबंध धरून राहण्याचा हा जरी स्वाभाविक सज्जन वृत्तीनं प्रयत्न केला तर दुर्जनाची जी दुर्बुद्धी असते ती त्याला पुन्हा 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 तेच करते. हे साप आहे ना साप. शेतातली किडा मुंगी खातो म्हणून त्याच्या तोंडामध्ये विष होत असेल असं एकाला वाटलं आणि त्याने मी म्हटलं मी घरी नेऊन मी त्याला जर गाईचं दूध पाजलं तर पाहेपा दूध पवित्र आणि गोड असं ज्ञानोबाराय वर्णन करतात. एवढं पवित्र आणि गोड जर दूध पाजलं तर त्याच्या तोंडामध्ये विष होणार नाही म्हणून वाटी वाटीत दूध त्याला पाजलं. वाटीत होतं तोपर्यंत दूध होतं आणि शेवटी त्याच्या मुखामधून आत प्रवेश केल्याबरोबर त्या दुधाचं त्या सर्पाच्या पोटामध्ये विष होऊन त्याच्या पुढच्या दोन दातामध्ये संचरित येऊन बसलं. हे जसं व्हावं तसं दुर्जनाला तुम्ही सज्जनपणानं काही आपुलकी करण्याचा प्रयत्न करा. त्यानं आपल्या आपल्या जातीवर गेल्याशिवाय राहत नाही हेच त्याच्या दुर्जनत्वाचं लक्षण आहे. मग कुणीही कुळामध्ये जरी जन्माला आला तर मोठ्या कुळात जन्माला येऊन ज्याला हे तत्व सापडलं नाही त्याच्या मोठ्या कुळाला घेऊन काय करायचे आहे एकच आहे. ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा हे तत्व अश्वत्थामाला कळालं नाही म्हणून जगामध्ये निंद्य व्हावं लागलं. चला आता जीवदान दिले म्हणून किती चांगलं आपलं आपण कुठेतरी वनामध्ये राहून एकांतामध्ये राहून आपलं जीवन कालक्रमणा करावी. पण पुन्हा गेल्यावर मनामध्ये विचार आला माझी अर्धी मिशी अर्धी दाढी अर्धे केस अंगातला एकीकडचा शर्ट फाडून टाकला माझं पाचपट काढलं माझ्या तोंडाला काळं लावलं आणि माझा दिव्यमणी काढून घेतला एवढं जर मला अपमानित केले तर त्या पांडवांचा मी निर्वंश करीन. आता पांडव मला जरी सापडत नसले तर निदान त्या पांडवांचा एक तंतू उत्तरेच्या गर्भामध्ये आहे निदान तेवढा एक मेला म्हणजे पांडवांचा वंश खंडित होईल असा विचार करून मग अश्वत्थाम्याने पुन्हा ब्रह्मास्त्राची योजना उत्तरेच्या गर्भाकडे त्यांनी केली. आता केल्याबरोबर आता थोडा मला विचार करायचा आहे आता उत्तरा कसली आहे आता कुणाचा धावा करावा. आता आम्ही एवढं रात्रंदिवस देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या म्हणतो. देवाच्या नावामध्ये महत्त्व काय. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही आम्ही देवाचं नाव घ्यावं आणि काहीतरी चांगलं बघावं. काहीतरी चांगलं बघावं म्हणजे काय आपल्या खिशामध्ये चांगला फोटो ठेवावा. आपल्या खिशामध्ये चांगला फोटो ठेवावा आणि झोपेतून उठल्याबरोबर ते फोटो काढून त्या फोटोकडे बघावं आपला दिवस चांगला जातो. कुणाची फोटो ठेवा आता प्रत्येकाने आता माझ्याकडे बघू नका. ज्याच्या मनाला ज्याचा ज्याचा आवडला ते ते लोक फोटो ठेवायला सुरुवात केले. काही काही तर एवढे खाली गेले पिक्चरमध्ये पाहिलेल्या बाईचाच आपल्या खिशामध्ये फोटो ठेवायला सुरुवात केली. ते कुठं वेड्या भेट तर जीवनामध्ये एखादी शब्दानं तुला बोलायला मिळेल का. तिचा फोटो ठेवून तुझ्या जीवनामध्ये होणार आहे काय. देवाचा फोटो ठेव संताचा फोटो ठेव पण नाही काहीतरी वेगळाच फोटो ठेवण्याचा प्रयत्न करतात. नाही एकाने म्हटलं महाराज आता आम्हाला एवढा फोटो ठेवायला डायरी ठेवायला आम्ही काही शिकलेले माणसं नाही काय करा. मोबाईलवर कोणता फोटो ठेवायचा तुमचं तुम्ही ठरवा ना. लेकराचा ठेवण्याऐवजी पत्नीचा ठेवण्याऐवजी देवाचा संताचा ठेवा. उठल्याबरोबर आपल्याला बटन दाबल्या दाबल्या बरोबर देवाचा फोटो वरच्या बाजूला येईल आपल्याला दर्शन होईल. पण तीही दिलं सोडून मग आता काही लोकांनी म्हटले महाराज तेवढं आम्हाला फोटो वगैरे काही ठेवणं होत नाही. मग काय करा. उठल्याबरोबर कोणाकडे तरी पाहण्याऐवजी एकानं म्हटलं महाराज पाहिजे बघा
गेलो बाजारामध्ये, माझ्या पिशवीतच भाकर होती हो, पण दिवस माझा उपवासामध्ये गेला, दिव्यात वात पडल्यावरच मला खायला मिळालं, एवढा आम्ही उपवास केला, मी कुणाचं तोंड बघितलं की म्हणलं सर, माझी जीभ गुणानं बसली नाही. मी त्याला म्हटलं, बाबा तू कुणाचं तोंड बघितलं असेल, मला जाता जाता सगळं त्याला विचारायला लागलं, तुझ्या घरी तू झोपलेल्या खोलीमध्ये आरसा आहे का रे? त्यानं म्हटलं, माझ्या पायथ्यालाच आरसा आहे की म्हटलं माझ्या पलंगाला लावलेलाच, पायथ्यालाच आरसा आहे, मी आरसा बघितल्याशिवाय बाहेरच पडत नाही. म्हणल्यावर आता बघा ह्यानं कुणाचं तोंड बघितलं होतं, हेच एवढा पिशवी होतं की यानंच याचं तोंड आरशामध्ये बघितल्यावर त्याच्या पिशवीतली भाकर दिवसभर त्याला खायला मिळाली नाही. त्यानं सांगितलं, बाजारामध्ये सोडून बसावं म्हणलं की ओळखीचे गटले, हॉटेलमध्ये गेलं तिथं सोडून बसलो की ओळखीचे, होऊन रामराम केले तिथेही लाजून झाकून ठेवलो, वाटत येता येता आंब्याच्या झाडाखाली जेवा म्हणलं तर तिथेही ओळखीचे माणसं आले, बांधून आलो, दिव्यात वात पडल्यावर घरी येऊन जेवलो, कुणाचं तोंड बघितलं की ह्यानं आरशात बघितलं होतं, हेच एवढं अपिशी होतं, ह्याची याला भाकर मिळाली नाही. पण आपलंही तोंड अपिशी आहे का सज्जन आहे चांगलं आहे कोणास ठाऊक, पण आरशात तोंड बघण्याऐवजी मग शास्त्रकारांनी सांगितलं उठल्या उठल्या काय बघा, आपल्या आपल्या तळहाताचं दर्शन घ्या म्हणून सांगितले. कराग्रे वसती लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. तिन्ही देवतांचं वास्तव्य तळहातामध्ये असल्यामुळे सकाळी सकाळी तळहाताचं दर्शन घेऊन प्रभाते कर दर्शनम. एकानं म्हणलं छापखान्यात ते श्लोक चुकलाय म्हटलं, छापखान्यामध्ये ते श्लोक चुकलाय, मग काय प्रभाते कर दर्शनम, कर म्हणजे हात, ते कर नाही शब्द तिथं, ते र काढून प टाका अक्षर बरोबर येतं म्हटलं. कळालं का नाही ते कर शब्द आहे की नाही, र काढून टाकून त्या ठिकाणी प अक्षर टाकलं की बरोबर अर्थ निघते, म्हणजे प्रभाते कर कप दर्शनम. उठल्या उठल्या कपाचं दर्शन झालं पाहिजे असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. असा कुणी कुणी जर लावले तर ती कुणीकडच्या कुणीकडच्याचा विपर्यास होईल. पण सकाळी उठल्या उठल्या भगवंताचं नामस्मरण करावं का? ज्ञानोबांनी सांगितले, आरंभाला आवडीन, जर भगवंताचं नाम आपल्या मुखाला आलं तर दिवसभर आपण कोणतंही कार्य हाती घेतलेलं ते कार्य सिद्धीला जातं, एवढं भगवंताच्या नामातलं सामर्थ्य आहे. ज्ञानोबांचा अभंग पहिल्यांदा अभंग काकड्यामध्ये म्हटला जातो, ऐकूया तो अभंग. अरंगी आवडे अदरी आले नाम, अरंगी आवडे अदरी आले Thank you.
कीर्तनामध्ये प्रतिपादन केले. सकाळी सकाळी आरंभाला भगवंताचं नाव घेतलं म्हणजे दिवसामध्ये कोणतंही काम हाती घेतलेलं शेवटाला जातं. झोपेतून उठत असताना देवाचं नाव घेत घेत उठावं. कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यावर जाणारे घरी गेले, काही झोपणारे तिथं झोपले, पण काकडा व्हायच्या जाग्यावरच दोघं चौघं झोपी गेले होते. काकड्याच्या जाग्यावर झोपी गेले होते. काकड्याचे माणसं आले, हे उठा 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 म्हटल्या बरोबर पहिलं एकजण उठलं, अंगाला आड्या पिड्या दिलं, माय 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 म्हणतो. सगळेजण त्याला हसायला लागले. बघा, रात्री महाराजांना देवाचं नाव घ्या म्हणलं, देवाचं नाव ह्यानं सोडलं, माय 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 म्हणत उठलं. रात्री कीर्तन ऐकलंस का नाही, माय 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 म्हणत उठला. उठ म्हणले त्याला, उठवून लावल्यावर त्याला जात असताना मग तुकोबाराय बाजूला होते, त्याने म्हणले हे तेवढं त्याच्यावर नाराज होऊ नका, त्याला शून्य मार्क द्यायचं नाही, असं तेवढं करायचं नाही, काय 35 मार्क देऊन त्याला पास करूया का. त्याने देवाचं नाव घेतलं नाही तर नाही, पण माय माय म्हटलं की नाही. मग माईलाही शास्त्रांनी देव म्हटले की नाही, मातृदेव भव, म्हणून त्याला नापास करू नका, 35 मार्क द्या द्या घरला हकलून म्हटले. 35 मार्क देऊन त्याला घरला पाठवून दिले. दुसरा उठ उठ म्हणल्यावर त्यानं आबा बाबा 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 म्हणलं, बाबाचं नाव घेतलं. त्यालाही तू गोबर म्हणले एवढं नाराज होऊ नका त्याच्यावर, त्यालाही 35% मार्क देऊन द्या घरला पाठवून म्हटले. आता कशाला लांबू. तिसऱ्या नंबरचा नमुना त्याला उठवायला गेले, हे उठ उठ म्हणल्यावर त्यानं माय माय म्हणलं नाही, बाबा बाबा म्हणलं नाही, आग ग ग ग ग म्हणत उठलं. त्याला कोणते मार्क द्यावं? तुकोबाराय म्हणले याला 0 मार्क देऊन द्यायला, त्याला घरला हाकलून म्हटले त्याला 0 मार्क. झोपेतून उठल्या उठल्या कोणाचं नाव घ्यावं हे बोलत असताना भगवंताचं नाव घ्यावं असं साधू संतांनी पहिल्यांदा सांगितले. राम राम स्मरा आधी, आधी म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर दुसऱ्या कोणत्याही कामाला प्रारंभ करण्याच्या आधी म्हणजे पूर्वी अगोदर, असं साधू संतांनी आपल्याला वेळोवेळा प्रतिपादन केलेलं असल्यामुळे भगवंताचं नाव महत्वाचं आहे. ते मुखाला येणं आणि कोणतंही संकट पडलं असताना कोणाचा धावा करण्याऐवजी भगवंताचाच धावा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण आपण झोपेत कधी काही आपल्याला झालं, आळंद बदलाय झालं, माय माय आबा बाबा बाबा माय माय
देवाचं नाव घेऊन जर कोणतीही कृती केली तर ती आपल्याला सुख पर्यावसायी होते, आपल्यावरचे दुःख सगळे संकट टळले जातात आणि आपला काल पुढे आपल्या समोर आनंदाचा उपस्थित होतो असं देवाचं वर्णन आहे. देवाच्या नामाचं महात्म्य आहे. उत्तरा जाणून होती. उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी आहे. उत्तरा म्हणजे विराटाची कन्या आहे आणि विराटाच्या कन्येचा अधिकार एवढा. मग तिला माहिती आहे की एवढं जे माझ्या मालकांना विजय मिळालं, एवढं जे माझ्या सासऱ्यांना विजय मिळालं, ते केवळ या कृष्णाची कृती आहे, केवळ या कृष्णाची कृती आहे. कृष्णाचं वैभव ती जाणून असल्यामुळे मग जवळ कुंती उभा टाकून होती, कुंतीला हाक मारली नाही. स्वतःची सासू द्रौपदी जवळ उभा टाकून होती, द्रौपदीला हाक मारली नाही. कोणाही योद्ध्याला पाची पांडवापैकी हाक न मारता सरळच भगवान श्रीकृष्ण जिथं उभा टाकून होते त्यांच्याकडे पळत पळत गेली आणि मग बोलायला सुरुवात केली. उत्तरोवाच पाहि पाहि महायोगीन देव देव जगतपते नान्यं त्वपद अभयं पश्ये यत्र मृत्यु परस्परम. पहिल्यांदा बोलता बोलता म्हटले देवाधिदेवा जगदीश्वरा आपण महान योगी आहात, माझे रक्षण करा, माझं रक्षण करा. या लोकात मला अभय देणारा आपल्या वाचून दुसरा कोणीही नाही म्हणून मी तुमच्याकडे मी शरण आलेली आहे. प्रत्येक जण दुसऱ्याच्या मृत्यूला कारण होत असतो देवा, पण तुम्ही मृत्यू वाचून मृत्यूमधून चुकवण्यासाठी तुमचा अवतार आहे. देवा मला वाचवा, मला वाचवा. आणि शेवटी उत्तरा म्हणते मी मेले तर हरकत नाही, माझ्या मरण्याचं मला तेवढं काही वाटत नाही देवा, पण माझ्या पोटामध्ये पांडवांचा वंश तंतू आहे, तो जिवंत राहावा एवढी माझी अपेक्षा आहे. काहीतरी माझ्या पोटामध्ये जाळपोळ होते देवा, जाळपोळ होते. एवढं म्हटल्याबरोबर भगवंतानी क्षण मात्र उभा टाकले. भगवंताला ओळखायला किती लागले, कारण तो चतुरातू शिरोमणी सगळंच्या सगळं एकदम त्याला कळत असल्यामुळे भगवंतानी एकदम ती जाण ठेवली. आणि भगवान म्हणतात हा ही केलेली कृती अश्वत्थामेची आहे. पांडवांचा वंशतंतू जाळावा म्हणून त्यांना ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. उत्तरेच्या गर्भामध्ये ते ब्रह्मास्त्र गर्भाला जाळण्याचा प्रयत्न करत आहे. एवढं ओळखल्याबरोबर भगवान म्हणतात उत्तरा काही हरकत नाही, घाबरू नकोस, घाबरू नकोस. मी रक्षण करतो, मी रक्षण करतो, काही काळजी करू नकोस. पण मला दान दे, माझा स्वभाव आहे घेतल्याशिवाय मी देत नाही. काय पाहिजे देवा, अगोदर संकट माझ्यावर आलं, देण्यासारखी अवस्था असेल तर मी देऊ शकते, काय मागायचे ते मागा. काही नाही भगवंतानी सांगितले, मला मातृत्व दान दे. एवढं म्हटल्याबरोबर दिले जा, एवढं म्हटल्याबरोबर भगवंतानी अंगुष्ठ मात्र सूक्ष्म रूप धारण केले. कारण परस्त्रीच्या अंगाला स्पर्श करत असताना अगोदर आपल्यावर आक्षेप येऊन येऊन भगवंताची रीत आहे. मागताना उत्तरेला मातृत्व दान मागितले आणि अंगुष्ठ मात्र पुरुषाचं रूप धारण करून तिच्या गर्भामध्ये प्रवेश केले. शंख चक्र गदा पद्म हातामध्ये असलेले चार आयुध धारण केले. अंगुष्ठ मात्र पुरुष रूपवान आतले आत त्या गर्भाचं रक्षण करत करत चक्र फिरायला सुरुवात केलं. त्या ब्रह्मास्त्राचं निवारण केले आणि निवांत त्या उल्बाची गोळी परीक्षितीच्या तोंडावरची काढली आणि गर्भातल्या गर्भातच आपलं दिव्य दर्शन भगवंतानी परीक्षितीला दिले. परीक्षिती किती भाग्यवान असावा, आता ज्या लेकराला आईच्या गर्भातच भगवंताचं दर्शन होतं त्याचं भाग्य किती असावं आणि त्याला जन्म देणारी आई किती भाग्यवान असावी. म्हणून तुकोबऱ्यासारख्या महात्म्यांनी बोलून गेले चांगल्याच बीजाला शुद्ध बीजालाच रसाळ आणि गोमटी फळं येतात असं महाराजांचं वाक्य आहे. तुकोबऱ्यांच्या वाक्याची एकदा आवृत्ती टाकून आपण जाऊया बोला. Oh,
बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तुकोबाराय म्हणतात शुद्ध बीजाला आली रसाळ आणि गोमटी फळं म्हणजे ही अशी असतात. असं विचार करत असताना परीक्षितांचं भाग्य असं आहे, आईच्या उदरामध्ये जो दर्शन घेऊन जन्माला बाहेर येतोय हे त्याचं भाग्य. आणि अशा बालकाला जन्म देण्याचं भाग्य म्हणजे उत्तरेचं आहे. आता उत्तरा अशी जन्माला आली, तिचे आई वडील कसले असावेत जर मुलाकडे जायचं ठरवलं तर. 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये पांडवांना लपून राहायचं होतं. पांडव म्हणजे संत जीवन जगणारे आहेत, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक त्यांच्या सहवासामध्ये राहतो. आपण काल प्रमाण पाहून गेलो, व्यासांच्या खुनात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या देवाचा पत्ता आपल्याला दिले. ज्ञानदेव सांगे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांच्या घरी भगवंताचं वास्तव्य म्हणून सांगितले, पण सांगा कुणाचे पांडव घरी आहे. कुणाचे शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली असतील, कुणाचे बडलिंगीला असतील, कुणाचे माळच्या पोटाला असतील. पांडव घरी नाहीत. मग पांडवांचा जास्तीत जास्त काळ कुठे गेला हे सांगत असताना मग तुकोबारांना माहिती आहे त्याचा वनवासातच काळ जास्त गेला. मग पहाते पांडव अखंड वनवासी असं तुकोबाराय बोलून गेले. पहाते पांडव अखंड वनवासी. पण वनवासामध्ये पांडव असताना सुद्धा देवाने आपलं द्वारकेचं राज्य सोडावं, सोन्याची नगरी सोडावी आणि पांडवांच्या सहवासामध्ये राहावं असं पांडवांच्या सहवासामध्ये देवानी अपेक्षा करावी. देव कुणाच्या संगतीमध्ये राहतो? देव संतांच्या संगतीत राहतो. मग ज्या अर्थी पांडवांच्या संगतीमध्ये भगवान आहे त्या अर्थी पांडव कोण आहेत? पांडव संत आहेत, हे त्याचं उत्तर आहे. मग आता बघा, संत जीवन जगणारे पांडव 1 वर्ष अज्ञातवासामध्ये आपल्याला लपून राहायचे आहे. आता घर कोणाचं शोधावं? हे संत कोणाच्या घरी जातील? आता संताचे सोयरे कोण? संताचे सोयरे कोण हे सांगत असताना तुकोबारायांना विचारलं, महाराज तुमचे सोयरे कोण? महाराजांनी बोटानं दाखविले, ते बघा कोण ते जे विठोबाचे पाय रात्रंदिवस आठवणारे आहेत ना ते माझे सोयरे म्हटले. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवती विठोबाचे. रात्रंदिवस जे भगवंताचे पाय आठवतात ते माझे सोयरे. मग आता आपले सोयरे पाहुणे संपूर्ण समजून आपल्याला लपत असताना ज्या विराटाच्या घराची नेमणूक त्यांनी केली ती विराट किती भाग्यवान असावा. 5 पांडव येऊन लपून छपून त्यांच्या घरी 1 वर्षाचा त्याचा सहवास घ्यावा हे विराटाचं भाग्य आहे. आणि या विराटाच्या पोटी जन्माला आलेली ही उत्तर आहे. 1 वर्षाचा काल गेल्यावर विराटाचं वैभव, संत घरी आले, विराटालाही आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये याचा काल कितीतरी ब्रह्मानंदामध्ये विराटाचा त्या 5 साहीच्या संगतीमध्ये जात असताना कौरवांना वाटलं विराटाच्या घरी कोणतरी 5-6 जण आहेत पण विराटाचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे. बहुतेक तिथं तर नसतील की, पण तिथे असते तर अर्जुन झाकून राहण्यासारखा नाही, भीम झाकून राहण्यासारखा नाही. वारा कुठं मोठेमध्ये कोंडला जाईल का? कुण्या वस्त्राच्या चोपडीमध्ये कोंडला जाईल का? अग्नि कशामध्ये बांधून आणता येईल का? शक्य नाही. मग हे 5 पांडव कोंडले जाणारे नाहीत, मग त्याच्या घरी असतील कशाहून? मग परीक्षा घेण्यासाठी विराटाच्या गायी पळवून आणण्याचा कार्यक्रम कौरवांनी ठरवला आणि त्या गायी पळवायला गेले. पण योग असा, तोपर्यंत यांचे जेवढे अज्ञातवासातले दिवस होते तेवढे गणित लावून मोजलं असताना सगळे दिवस पूर्ण भरलेले होते. आणि त्या भरलेल्या दिवसामध्ये विराटाच्या गायी पळवायला हे कौरव आल्याबरोबर मग उत्तराला आपल्या सोबत या बृहन्नळीनं आपल्या सोबत घेतली. अंगावर साडी नेसलेली होती. नाच काम शिकवण्याचं काम या बाईचं होतं. तिचं नाव बृहन्नळा, पण होती ती मुळातले अर्जुन. मग अहो मला सारथी कुणी नाही, मला कुणी सारथी नाही, सारथी असता तर या कौरवांचं मी बघून घेतलो असतं असं उत्तरानं बोलल्याबरोबर त्याला साडी नेसलेल्या बाईनं म्हणली, मी सारथ्यपणा करते, बसा रथात. उत्तराला मागे बसून घेतलं, रथ पळवायला सुरुवात केली. त्या रथाचा वेग बघूनच त्यानं घाबरलं, माझ्या डोळ्याला चक्कर येऊन हळूहळू चालू म्हणतोय. ते म्हणते हळूहळू रथ चालल्यावर युद्ध कसा खेळशील?
तिथं गेल्याबरोबर युद्धामध्ये बिहून हा मागे पळायला सुरुवात केला असताना अंगावरची साडी काढून टाकून हातामध्ये धनुष्य बाण घेऊन सगळ्या कौरवांना पळवून लावण्याचं काम तिथं अर्जुनाने केलं. तिथं उघड झाले, अरे उघडे पडले, दिवस मोजून बघितले पण पूर्ण वर्ष झाले होते. हा अशी अवस्था. मग हे ज्या विराटाच्या घरी लपून राहिले ते विराटाचं भाग्य किती असेल, पांडवांना एक वर्ष आपल्या घरी थारा दिला. शेवटी अर्जुन हा अर्जुन आहे, गृहन्नडा नाही एवढं कळाल्याबरोबर मग जाता जाता त्यांची बोलवण करते वेळी विराट मागे आला आणि पांडवांना म्हणतोय, मी तुम्हाला ओळखलं नाही, धर्मा तुमच्या बरोबर मी द्यूतपास खेळत बसलो, तुमचं स्वरूप मला कळालं नाही, भीमाचं स्वरूप मला कळालं नाही, माझा स्वयंपाकी म्हणूनच मी त्याला ठेवलो, मला कळालं नाही. बृहन्नडेच्या वेशामध्ये अर्जुन राहिला, मला त्याचं स्वरूप कळालं नाही, पण अर्जुन अर्जुन रूपामध्ये मला कळाल्यावर आज मला काहीतरी भेटवस्तू म्हणून द्यायची आहे. काय देणार भेटवस्तू? माझी उत्तर आहे ना, ही मी तुमची पत्नी करणं, तुम्हाला मी जावाई करून घेणार, एवढं विराटानं म्हटल्याबरोबर अर्जुनाने काय सांगावं. अर्जुनाने म्हटलं, मी एक वर्षाच्या कालावधीमध्ये राहिला असताना मी माझी लेख म्हणून तिला सांभाळलेलं आहे, मी पत्नी म्हणून करणार नाही. एवढं म्हटल्याबरोबर मग आता करणार काय, माझा वयात आलेला मुलगा अभिमन्यू आहे, मी अभिमन्यूला मी ती मुलगी करतो आणि माझी सून म्हणून मी माझ्या घरी वापरतो. म्हटल्याबरोबर अभिमन्यू बरोबर त्या उत्तरेचा विवाह झाला. हे प्रसंग आहे. म्हणजे उत्तरा कुठली आहे, विराटाची कन्या. अर्जुनाने एक वर्ष तिच्या सहवासामध्ये तिची वागणूक बघितलेली, ते सगळंच्या सगळं पाहिलेलं, आपली सून करून घ्यायला प्रवृत्त झाले. आता अभिमन्यू कोण आहे, भगवान श्रीकृष्णाचा सख्खा भाचा आहे, सख्खा भाचा. बघा ही देवाच्या संबंधातले ही लोकत्री कशी आहे. चार चार महिन्याचा चातुर्मास द्वारकेमध्ये घालून भगवान श्रीकृष्णाकडनं सगळ्या विद्या अवगत केलेला अभिमन्यू, आईच्या उदरातच चक्र उभे भेदण्याचं ज्ञान झालं आहे, एवढा ज्ञानी आणि एवढा सज्जन वृत्तीनं वागणारा हा अभिमन्यू, ही उत्तरेचे मालक आहे. अभिमन्यू आणि उत्तरा या दोघांच्या पोटी जन्म ज्यांचा झाला ते म्हणजे राजा परीक्षित आहे. किती भाग्य आहे, म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. विराटाचं वैभव ते, पांडवांचं वैभव हे. आणि या पांडवांच्या घराण्याचा तर विचार करायला सुरुवात केला महाराज, तर हे घराण्याच असं आहे जगाच्या पाठीवर आदर्श घराणा आहे, आदर्श घराणा. त्या घराण्याचं आज जाता जाता थोडंसं वर्णन करतो. पांडव पवित्र आहेत, ज्यांच्या घरी देवांनी राबावं त्या पांडवांच्या घराण्याचं जर आपण वर्णन केलं तर आपली वाचा पवित्र होईल, म्हणून आपण त्या घराण्याचं एकदा वर्णन करू. पण जाता जाता एकदा भगवंताचं नामसंकीर्तन घेऊन मग त्या पांडवांच्या घराण्याचा आपण विचार करू. एकदा भगवंताचं नामसंकीर्तन करू या चला. राधे जय राधे, राधे राधे प्रिया प्रिया, राधे जय राधे, राधे राधे प्रिया प्रिया. Yeah.
कृष्ण भगवान की जय जय श्री राम पांडवांचा घराणा म्हणजे आदर्श घराणा आहे आदर्श घराणा कोणाला म्हणावं म्हणून धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली लक्षणं मी आपल्या समोर सांगतो 11 लक्षणं मांडलेली आहेत एवढी 11 लक्षणं ज्या ठिकाणी दिसून येतात तो घराणा आदर्श म्हणावा एक 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 लक्षण ध्यानात ठेवा सानंद सदनम सुताश्च सुधीय कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयोषिती रता आज्ञापरा सेवका आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधु संगम उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः त्याचा गृहस्थाश्रम धन्य आहे कोणाचा ज्याच्या घरी नेहमी आनंदी वातावरण असते पहिलं लक्षण सांगितलं एक सानंद सदनम आनंदी वातावरण असणं दुसरं लक्षण आहे सुताश्च मुलं आज्ञाधारी असणं दुसरं आहे संसारातला हे एक आगळा वेगळा आनंद आहे मुलं आज्ञाधारी जन्माला येणं दोन झाले तिसरं पत्नी मृदू बोलणारी मिळणं हे भाग्यच लागतं तीन लक्षणं झाले धन्य गृहस्थाश्रमामध्ये पत्नी मृदू बोलणारी असावी तिसरं लक्षण आपल्या समोर दिले चौथं लक्षण आहे सन्मित्रम ज्याच्या जीवनामध्ये चांगले चांगले मित्र गोळा होतात यालाही आदर्श घराच्या लक्षणामध्ये वर्णन आहे नाहीतर महाराज असे मित्र गळतात असे मित्र घडतात हा याला खाली आणायसारखं झालं तर काय करावं काही नाही 8-15 दिवस आपल्या पदरचे गेले तर गेले पण संध्याकाळी याला पैसे देऊन डोळे लाल करायचं औषध अगोदर आपण आपल्या पदरचं देऊ कळालं का नाही की एक 8-15 दिवस याला दिल्याबरोबर 10व्या दिवशी यानं 16व्या दिवशी आपल्या पदरचे घालून कसंही त्या दुकानामध्ये जातं आणि एकीकडचा तुकडा विकायला काढतं कधी ना कधी मीच घेतो असे मित्र रगड असतील याला वाईट वळणाला कसं लावावं आणि याची प्रॉपर्टी कशी खपवावी असा विचार करणारे रगड मित्र घटतील पण चांगले मित्र जीवनात घटणं हेही आदर्श घराचं लक्षण नाही हे ज्याचे मित्र सज्जन असतात सज्जनाची संगती करतो नको त्याच्या संगतीमध्ये राहणं हे आदर्श घराचं लक्षण नाही ऐका हे 4 लक्षणं झाले 5वं लक्षण आहे सुधनम सुधनम नुसतं धन नाही सुधनम त्या धनाच्या पाठीमागे सु हा उपसर्ग लागलेला आहे सु म्हणजे चांगलं धन कष्टाचा पैसा ज्याच्या घरी आहे घामाचा पैसा ज्याच्या घरी असतो ते आदर्श घराचं लक्षण आहे सुधनम स्वयोषिती रता हा आता याचा अर्थ थोडा हळूहळू सांगून जातो जो आपल्या बायकोवरच प्रेम करतो हे 6वं लक्षण आहे बरं ऐकू आलं असं बरं झालं हा 7वं लक्षण आहे ज्याचे सेवक आज्ञाधारी आहेत आज्ञा परा सेवका हा सेवक लोक आज्ञाधारी आहेत 7 लक्षणं झाले 8वं लक्षण आहे आदर्श घराचं आतिथ्यम शिव पूजनम ज्याच्या घरी आतिथी सत्कार होतो हे 8वं लक्षण आहे आणि दररोज शिवपूजन विष्णू पूजनामध्ये ज्यांच्या घरामध्ये देव्हाऱ्यावरची देव धुणं तुळशीला पाणी घालणं गावातल्या देवाला पाणी घालणं हा कार्यक्रम ज्यांच्या घरामध्ये चालतो हे अत्यंत महत्वाचं लक्षण आहे हे आहे 9वं लक्षण 10वं लक्षण आहे मिष्टान्न पानम गृहे ज्यांच्या घरी ओलं अन्न खायला मिळतं मिष्टान्न खायला मिळतं ओलं अन्न म्हणजे दूध दुपते असणे दूध दुपते असणे कोरड्या भाकरी खाणं वेगळं आणि दूध दुपत्यांचं जेवण असणं वेगळं म्हणून तुम्हाला सांग 85 वर्षाची आमची आई तिचे केस काळे आणि तिच्या पुढे आमचे केस पांढरे शुभ्र आमचे केस पांढरे असं बघायला सुरुवात केला असताना की पूर्वीचे माणसं कसे खात होते सकस अन्न त्यांना खायला कसं मिळत होतं
आणि त्यांचं राहणीमान कसं हे पाहिलं असताना त्यांच्या पुढे आम्ही त्यांची लेकरं पांढरे केसाचे आणि त्यांची कसं काळे घोर असं जर बघितलं तर ते आगळं वेगळं आहे. म्हणून दररोज मिष्टान्न खातात ज्या घरी चांगलं चांगलं खायला मिळतं ते आदर्श घराचं लक्षण आहे. आणि शेवटी आहे ज्यांच्या घरी साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम. ज्यांच्या घरी नेहमी साधू संतांची वर्दळ असते ते घर आदर्श समजलं जातं असं म्हणूनही धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि भूतहरीने आपल्या नीतिशतकामध्येही हे श्लोक दिलेला आहे. चला दोन ठिकाणी हा आला. ज्याच्या घरी साधू संतांची वर्दळ असते, बऱ्याच माणसाला साधू संतांचं वावडं असतं, ते म्हणतात हे जर आमच्या घरी आले आणि आमच्या लेकराईली जर याची चटक लागली तर हे लेकरू निदान आमचं गायन करायला तर शिकेल, नाहीतर मृदंग वाजवायला तर शिकेल, नाहीतर कीर्तन करायला तर शिकेल या संतांच्या संगतीत गेल्यावर. आणि हे आम्हाला एकुलत येत आणि हे जर आळंदीला निघून गेलं तर कसं करावं असा विचार करून साधू संतांचं बऱ्याच लोकांना वावड आहे, घरला त्यांचा पाय फिरकूच देत नाही. म्हणून आपण भलं ना आपला संसार भला, पण ज्यांच्या घरी सतत साधू संतांची वर्दळ आहे अशा घराला आदर्श म्हणतात. पांडवांच्या घराण्यामध्ये देवल ऋषी येऊन गेले की व्यास यायचे, व्यास येऊन गेले गेले म्हणेपर्यंत नारद यायचे, नारद आले आले म्हणण्यापर्यंत दुसरे ऋषी यायचे, असं अधून मधून सारखे संतांची वर्दळ. आणि अध्यात्माच्या शिवाय दुसरा विषय त्यांचा चालायचा नाही असं सारखं पांडवांचा घराणा असल्यामुळे त्या पांडवांच्या घराण्याला आदर्श घराणा म्हटला जातो. आता ह्या आदर्श घराण्याचा विचार करत असताना समोरच्या बाजूला त्या घराणा चालविणारी पहिली जर बघितली तर त्या मातेचं वैभव काय, कुंती माता. त्या कुंती मातेच्या जीवनाचा विचार केला असताना लहानपणापासून तिच्यावर नुसते दुःखाचेच डोंगर आहे. महाभारत काढून बघा, श्रीमद भागवत ग्रंथ काढून बघा, दुःखाचेच डोंगर. वसुदेवाची जिच्या पोटी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतले त्या वसुदेवाची ही बहीण आहे कुंती. म्हणजे मग शूरसेन राजाने आपल्या पोटी ती जन्माला आलेली मुलगी पृथा तिचं नाव ठेवलं, पण आपल्या मित्राला मुलगी नाही संतती नाही म्हणून आपली मुलगी त्यांना भेट दिली. आणि ती कुंतीभोज राजाच्या घरी गेल्यावर तिचं पृथा नाव बदललं आणि कुंती नाव तिथं ठेवण्यात आलं. जन्म झाला शूरसेनाच्या घरी, वसुदेवाची बहीण म्हणून जन्माला आली, आणि बालपणी आपल्या मित्राला मुलगी नाही म्हणून यांनी कन्या त्यांच्याकडे दिली आणि ती कन्या तिथं वाढत राहिली. पृथा नाव तिथलं संपलं, कुंती नाव तिचं चालू झालं, कुंती भोजाच्या घरी लहानाची मोठी झाली, लहानाची मोठी झाली. साधू संतांचा सहवास तिथेही नेहमीसाठी लहानपणापासूनच लागला. आलेले महाराज लोक त्यांच्याच घरी उतरायचे, आलेले महाराज लोक त्यांच्याच घरी उतरायचे. चातुर्मासामध्ये एक महाराज फिरत फिरत आले. ओ मला कोणी घरी ठेवून घेता काय, घरातून बाहेर यायचे, त्या महाराजाकडे बघायचे, त्या महाराजाचं पोट पाठीला गेलेलं एवढं एवढंच पोट, हाड आता सापळा, खायला दिलं तर अर्धी भाकर सुद्धा त्याला सरणार नाही, अर्धी चपाती सरणार नाही, एवढं त्याचं जेवण. सगळे लोक म्हणायचे महाराज काय अवघड आहे, तुमच्यासारखे जर आमच्या घरी राहिले तर किती आनंद होईल, तुमचे आमच्या घरी राहा. म्हटल्यावर त्यांनी खिशातली चिठ्ठी काढायची आणि दाखवायचे, माय माझा खर्च झेपतय का बघा हो, एवढं म्हणायचे आणि ते काढून दाखवायचे. ती चिठ्ठी वाचल्यावर त्याच्यात लिहिलेलं होतं, दुपारच्या जेवणाला 60 खंड्या अन्न लागतंय, संध्याकाळी फराळ पाणी काही केलं तर चालतंय म्हणले झालं. कोण ठेवून घेईल दुपारच्या जेवणाला ज्याला 60 खंडे अन्न लागतं, महाराज आमची ऐपत नाही, पुढच्या घरी चला, पुढच्या घरी चला. असं म्हणत म्हणत गावभर फिरून आले. पण जिथं राजवाडा होता तिथं आल्याबरोबर कुंतीभोज राजा आतून आले. काय महाराज काय म्हणणं आहे, मला चातुर्मास करायचे आहे, आमच्या घरी राहा ना, माझा झपते का खर्च बघा, काय खर्च आहे, दुपारच्या जेवणाला 60 खंडे अन्न लागतं,
संध्याकाळी फराळ पाणी काही दिलं तर चालतं. एवढं म्हटल्यावर सगळं राज्य आपलं महाराज 60 खंड्या नाही 120 खंड्या अन्यथा काही कमी नाही आपल्याकडे राहा म्हटल्यानंतर तिथं ठेवून घेतले. 4 महिन्याच्या चातुर्मासामध्ये या बाईनी कुंतीनं लहान वयामध्ये असताना त्या महात्म्यांची सेवा करायला प्रवृत्त झाली. सद्बुद्धी निर्माण झाली. महात्मा पूजेला बसले म्हणजे बागेतून जाऊन फुलं वेचून आणून महात्म्यांच्या पूजेला द्यायची. ती फुलं दिली असताना एके दिवशी त्याने म्हटले, ए लेकरा तुझं नाव काय आहे? तिनं सांगितले, माझं नाव कुंती आहे. कुंती नाव आहे? तू फुलं कुण्या हातानं तोडती? तिनं सांगितले, महाराज तुम्हीच सांगताय ना वेळोवेळा, डावा हात अपवित्र आहे, डाळा हात अपवित्र आहे, म्हणून डाव्या हाताचा संस्पर्श न होऊ देता धुतलेलं शुद्ध पात्र डाव्या हातामध्ये धरून उजव्या हाताने देताची फुलं तुडू तुडू मी एकत्रित गोळा केली. ही मी आपल्या पूजेला आणून दिली, घ्या महाराज. म्हटल्यावर त्यांना आनंद वाटला, वा 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 वा, माझा चातुर्मास संपत आला, तू किती माझी सेवा चांगली केली, तू किती माझी सेवा चांगली केली. बरं ये कर, आम्ही कुणाचं ठेवून घेत नसतोय. हे महाराज लोक खालेले कुणाचं ठेवून घेत नसतात हा? तुम्ही मला आमच्या घरचं खालेलं कधी देणार? असं जर म्हटलं तर तिसऱ्या पिढीमध्ये शुकाचार्यांनी दिलेत. शुकाचार्यांनी तिसऱ्या पिढीमध्ये दिले, तसं कधी ना कधी पण ते फेडल्याशिवाय राहणार नाही. पण यांनी सांगितलं, थांब मी तुला काहीतरी देतो, त्याच्या मोबदल्यामध्ये प्रसाद म्हणून मी तुला काहीतरी देतो. काय देणार महाराज? मी तुला 5 मंत्र देतो. कसले महाराज मंत्र? अगं असं आहे की एक एक मंत्र जपला म्हणजे एक एक देवता तुझ्याकडे येईल आणि त्याच्या अंशाचा एक एक पुत्र तुला देऊन ती निघून जाईल. आता एवढा मंत्र म्हटल्यावर तिला कितीतरी आनंद झाला. ते 5 मंत्र न्यास बीज मंत्रासहित गुरुनी जसं शिकवलं तसं शुचिरभूत होऊन ते 5ही मंत्रांचं ग्रहण या मुलीने केली. पण बाल वयच. ऋषी लोकांनी मला मंत्र दिले पण मंत्राचं सामर्थ्य खरं का खोटं हे बघावं असा विचार आला आणि म्हणून प्रयोग करायचा म्हणून पहिल्या मंत्रांचं आवाहन केलं. केल्याबरोबर सूर्य देवता समोरच्या बाजूला आली. आवाहन केलं, मी येणार, तुला संतती देणार. ती घाबरून गेली. हा हा म्हणेपर्यंत संतती दिले पण ही घाबरली. मी राजघराण्यातली मुलगी आणि लग्नाच्या अगोदर मला संतती होणार, जीवन माझं बर्बाद होईल. सुंदर एक चांगली पेटी घेतली आणि त्याच्यामध्ये त्याला बंदिस्त केलं आणि त्या लेकराला कोणालाही पत्ता न लागू देता नदीमध्ये सोडण्याचा कार्यक्रम या मुलीने पहिल्यांदा केला. ते मुलगा वाहत 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 गेला. सहज नियमाप्रमाणे स्नान करायला तिथे एका कोळ्याची स्वारी आली काय आणि घरी त्याची पत्नी आपल्याला संतती नाही संतती नाही म्हणून देव्हाऱ्या जवळ बसून पूजा करती काय? लग्न होऊन बरेच वर्ष झाले पण आणखी लेकरू झालं नाही लेकरू झालं नाही म्हणून ती पूजा करीत बसलेली असताना याने गेलं आणि संध्येला गेलं असताना स्नानाला गेलं असताना त्याला ती पेटी सापडली. काय आहे म्हणून उघडून बघितलं आतल्या बाजूला दिव्य पुत्ररत्न दिसल्याबरोबर त्याला आनंद वाटला. पेटी सहित घरी आलं, पत्नीच्या पुढे दिल्याबरोबर आरती तिची चालूच होती. लवकर लवकर आरतीचे चरण म्हणून ये, जरा घाई कर म्हणल्याबरोबर आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीला जसं मुर्दन पळवितात की नाही तसं लवकर लवकर आरती करून घेतली. बरोबर उघडल्याबरोबर दिव्य रत्न मध्ये निघाल्या तिला पाहणा फुटला. नाव तिचं राधा होत, राधे एक कर्ण म्हणून ते गाजला गेला. हे पहिला मुलगा आहे. या बाईचं लग्न पुढे ज्याच्या बरोबर लागलं ते हिंदुस्थानातले दिल्लीचे अधिपती पंडूराज त्यांच्या बरोबर लग्न लागलं. पण लग्न लागल्यावर तिला कळालं की माझ्या नवऱ्याला कोड फुटलेला आहे. तिला कळालं नंतर कोड फुटका नवरा पांढरा पदरामध्ये पडला. आता झालं. पण त्याच्याबरोबर आनंदानं संसार करत असताना पूर्वीच्या राजा लोकांना बायका करांची फार हौस होती. बायका करायची खूप हौस होती. माझे शब्द ऐका, हौस होती म्हणून त्यांना मिळतही होत्या आणि मिळाल्यावर पोसण्याची ताकदही होती. ध्यानात ठेवा, पोसण्याची ताकदही होती. म्हणून किती मुलं होत होते तरी ते भीत नव्हते. आमच्या गावात मला एक मातोश्री तुम्हाला भेटलेली तुम्हाला दाखवतो. महाराज मला
थंडी आर पिंडी झाल्या म्हणते 21 लेकराची माया म्हणून सांगते. 21 लेकराची माया तेवढे होतही होत होते, त्यांना सांभाळत होते, आता पोसणच होत नाही. मग नारा गाजविले हम दो हमारे दो. आणि त्याच्यामध्ये शासनाने कायदा दिला, आधी झाले तर तुम्हाला बरोबर तिकीट सुद्धा निवडणुकीला मिळणार नाही. चला असं केलेलं असल्यामुळे वरचीवर आपली लोकसंख्या खच्चीकरण व्हायला सुरुवात झालं. जाऊ द्या, आणि ही लोकसंख्या आपली एवढी झाली तर झाली. आता मुलांची संख्या कशी झाली हो, गणित लावलं तर 1000 मुलांच्या पाठीमागे 800 मुलांचं गणित लागले. मुली आहेत 800 आणि मुलं आहेत 200. मग आता कालच मी दादाला म्हणलं, या 200 मुलांनी कसं करावं दादा? काही नाही, रामभाऊ राऊत महाराजाचे शिष्य होऊन गपची पाळून गेला राहावं एवढंच आम्ही विचार सांगितला. आता त्यांना काही पत्न्या मिळणं शक्य नाही, कारण 800 मुलींच्या पाठमुली आणि 1000 मुलं 200 काय करावं असा प्रश्न उभारल्यानंतर काही नाही, आळंदीला जाऊ राऊत महाराजांचे शिष्य होऊन राहावं म्हणून सांगितलं. ब्रह्मचर्य व्रत यांनी धारण करावं, याच्याशिवाय दुसरा इलाज काय? पण त्या काळामध्ये कितीतरी लेकर होण्याची त्यांना पद्धती, बायका करण्याची पद्धती. म्हणून पंडू राजे फिरता फिरता गेले, कुलवान घराण्यातली म्हणून कुंतीला केले, आणि एका राजाची माद्र राजांची मुलगी बघितली, ती अति रूपवान दिसले. रूप एक महाराज असा आहे, कसल्यालाही गाडीत घालते. बघितल्या कसल्यालाही भूल पाडण्यासारखं जर काही असेल तर ही रूप आहे. म्हणून रूपाचा नंबर विषयामध्ये लावला. तेच विषय जर बदलला तर भगवंताचं रूप पाहायला शिकलं तर वेगळं. पण आपल्याला हे विषय रूपामधलं रूप आपल्याला भुलवलं जातं, म्हणून आपलं जीवन बर्बाद होतं. रूप विषय कुणालाही भुलवतो. मी म्हणणाऱ्याला, त्याच्यामध्ये मी म्हणणाऱ्याचा तुम्ही कुणाचाही नंबर आणा, कुण्याही देवाचं नाव घ्या, कुण्याही ऋषीचं नाव घ्या, सगळे त्याच्यामध्ये आलेत की नाही बघा. एक बोटावर मोजण्यासारखे 2-4 सोडले तर बाकी कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, जिसका हुआ लगन वो उसमें मगन. कुणी कश्यात, कुणी कश्यात, कुणी कश्यात. पण या रूप विषयाला सगळे भाळलेले आहेत. तसं त्या माद्र राजांची मुलगी ती माद्री बघितल्या बरोबर एकदम पंडू राजा भुलले आणि सुंदर म्हणून तिला वरले. एक तिथं 2 पत्न्या झाल्या पंडू राजाला, पहिली कुंती आणि दुसरी माद्री. पण राजे लोकांना त्या काळामध्ये शिकार खेळण्याची सवय, सहज पंडू राजे शिकारला गेले, कुठेही शिकार मिळाले नाही. पण एका झाडाखाली एक हरण आणि हरणी दोघ जण आपल्या आपल्या रतिक्रीडेमध्ये रममान होते. आता नियम असा आहे, पती पत्नीच्या रतिक्रीडेमध्ये इतरांनी मध्ये सहभाग घ्यायचा नाही, त्याच्यामध्ये त्यांनी घाला घालायचा नाही, त्यांनी त्याला मारायचं नाही. शत्रू असला तरी मारायचं नाही. आपण ऐकेला ना नियम, जो भोजनी बैसला मैथुनी गुंतला, हा नियम आहे. पण मैथुनामध्ये गुंतलेला असताना मारायचं नाही असा नियम असताना सुद्धा पंडू राजाला कळालं नाही, शिकार आतापर्यंत मला मिळाली नाही, 2 हरिणं आहेत म्हणून एक बाण सोडले. ते बाण गेला आणि बरोबर हरणाच्या छातीमध्ये तो घुसल्याबरोबर तो हरिण पडत मनुष्यवाणीने शब्द बोलला, ए राजे, अरे काय माझा अपराध होता? मी माझ्या पत्नी बरोबर रममान होत, पळायला सुद्धा मी समर्थ नव्हतो, पण अशा माझ्यासारख्याला तू का मारलास? मी माझ्या पत्नी बरोबर रममान असताना तू मारलास ना, लक्षात ठेव, तू सुद्धा तुझ्या पत्नी बरोबर संभोगात प्रवृत्त झाल्याबरोबर त्याच क्षणामध्ये मरून बाजूला पडशील. आता ह्या शाप. नेमके लग्न 2 झालेले, पहिली कुंती दुसरी माद्री, आणि तेवढ्यामध्ये राजाला शाप झाला, संतती आणखी झालेली नव्हती, तेवढ्यामध्ये शाप झाला. स्त्री बरोबर संभोग केल्यावर मरून बाजूला पडशील. ती कोण होते? हरण आणि हरणी नाहीत, पशु नाहीत, ऋषी आणि ऋषी पत्नी दोघ जण हरणाच्या वेशामध्ये आपल्या आपल्या पती पत्नीच्या प्रेमामध्ये ते रममान होते. हे राजाला न कळल्यामुळं त्या पतीचा घात केल्याबरोबर त्या ऋषीने शाप दिला, तूही तुझ्या पत्नी बरोबर संभोगामध्ये गेला असताना मरून पडशील. आता किती अवघड झालं, घळ 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 घरी येऊन रडायला सुरुवात केली. ती कुंतीच, ती कुंतीने धीर दिला, महाराज भोगामध्ये जीवन जगण्यापेक्षा त्यागामध्ये जीवन जगलेलं संत जीवन असतं, घाबरायचं नाही. मी तुम्हाला सहाय्याला आहे, अजिबात तुम्ही काही करू नका, तुम्ही आम्ही आनंदाने एवढ्या राज्याचा उपभोग घेऊया. आप मर गई पीछे डूब गई दुनिया, कोणाचे लेकरं कोणाचे बाळ काही विचार करायचा नाही, शांत राहा, मी तुम्हाला धीर देते. कुंतीनं धीरावा दिला, पंडू राजा राहायला सुरुवात केली. विषय आवरावा लागला,
सोन्यासारख्या दोन पत्नी असताना, माद्री सारखी रूपवान पत्नी असताना विषय आवरून धरावा लागला आणि ब्रह्मचर्याचं जीवन धरूनच दिवस काटावे लागले. आता किती जन्माचं पाप उभा टाकलं, असली अवस्था त्यांच्या जन्मामध्ये उभा टाकली. एक दिवस सहजच नाराज नाराजीमध्ये जीवन जगत असताना एकांत पाहिले आणि एकांत पाहून कोणती बोलते, मालक तुम्ही जास्त नाराज झालेले दिसता. अगं नाराज झालो नाही, एवढी संपत्ती आपल्याला आहे, सगळं झालं. एखादी कन्यारत्न जरी असतं ते आपल्या जीवनामध्ये किती चांगलं झालं असतं, पण आपल्याला मुलगी बी नाही, मुलगाही नाही. तुला शाप झाला, मला शाप, शाप मला झाला, पण माझं पाप तुम्हाला भोगावं लागलं ना, तुम्ही माझ्यापासून वंचित राहिल्या. ते म्हणते महाराज काही नाही, पण तुम्हाला सांगू का, मी बालपणी ऋषीची सेवा केलेली आहे, त्या ऋषीच्या सेवेने मला काही मंत्र मिळालेले आहेत आणि मी त्या मंत्राचा प्रयोग केला तर संतती आपल्याला होईल, त्याची काही घाबरू नका, काही काळजी नाही, लेकर आपल्याला होतील. फक्त आपला संभोग होणार नाही, पण दीक्षित लेकर आपल्याला होतील एवढी मात्र खात्री मला आहे म्हटल्याबरोबर मग मालकाची परवानगी घेतली, शुचिरभूत झाली आणि मालकाला सानिध्यामध्ये ठेवून पहिल्यांदा यमाचं आवाहन केल्याबरोबर मंत्र जपल्या जपल्या यमराज समोरच्या बाजूला आले आणि एक पुत्र मी तुला देणार म्हटल्याबरोबर त्यांनी पुत्रदान देऊन मग निघून गेले. त्याच लेकराचं नाव आहे धर्म. एक लेकरू झालं. चला काही निवेळ्यावर महाराज मी दुसरा मंत्र जपू काय, हा जप म्हटल्याबरोबर वायूचा मंत्र जपला. लगेच वायुदेवाने वायुदेवाने जो मुलगा दिला त्या मुलाचं नाव ठेवलेलं आहे भीम. दोन लेकर झाले. तिसऱ्यांदा आणखी एक मंत्र येत नाही महाराज म्हणू का, हा मन मन म्हटल्याबरोबर तिसरा मंत्र जपायला सुरुवात केली. इंद्रदेवी समोरच्या बाजूला उभा टाकली. इंद्राने मुलगा दिला, अर्जुन नाव ठेवण्यात आलं त्याचं. बस इंद्रापासून झालेला अर्जुन. तीन लेकर झाले. तीन लेकर झाल्या बरोबर हा अगं तू चार मंत्र आहेस म्हणलीस, आणखी एक मंत्र जप ना, आणखी एक मंत्र जप. ते लेकर बघितल्याबरोबर पंडूलाही आनंद झाला. दिव्य आणि तेजस्वी एकापेक्षा एक लेकर बघितल्या बघितल्या आनंद वाटला. चौथाही मंत्र जप लगे लगे, माझ्याकडून मोकळी काय परवानगी आहे. एक लेकरू खेळायला लागले, इकडे लेकरू, हे आनंद वाटत असताना एवढ्यामध्ये कुंतीचं मनोगत बघा. कुंती म्हणते मालक तीन लेकर मला झाले हो, पण माझी सवत आहे ना माद्री, तिनं बिना लेकराचे राहावं, मी लेकरवाळी राहावं. मला तरी बरं का, तुम्हाला तरी बरं का, काय बुद्धी आहे बघा ही, याला म्हणतात बुद्धी. म्हणून देव त्यांच्या संगतीत राहतोय. आमच्या गावामध्ये एक बाई आहे, आता जिवंत आहे, लग्न होऊन बरेच वर्ष झाले, मालक लग्न करत नाही, संतती तर आपल्याला होत नाही. मालकाला कराव तुम्ही माझ्याकडून मोकळे काय, तुम्ही कराव माझ्याकडून मोकळे काय, नाही ऐकत. मालक म्हणले तुझी चूक मी, देवांची चूक मी भरून काढू, देवाच्या मला जर द्यायचं असतं तर दिलं असतं. आता दुसरी करणं म्हणजे देवाची चूक भरून काढणं, अजिबात मी करणार नाही. परस्पर तिनं अशी केली, आपल्या सोबत काही चार महिला घेतल्या, आपल्या सोयऱ्यातली मुलगी बघितली आणि बरोबर थाटानं नवऱ्याचं दुसरं लग्न तिनं लावून दिली. मग तिच्या पोटी दोन मुलं मुली हे सगळं झाल्याबरोबर आणखी त्यांचं गुज प्रपंचातलं बाहेर कुणाला निघालं नाही, सौती आहे कुणाला वाटलं नाही. काय असं एकाच वैभव असं बघितलं म्हणजे काही काही ठिकाणी असं आश्चर्य दिसून येत. आमच्या गावातलं मूर्तिमंत उदाहरण आहे, ती बाई दाखवा म्हटलं तर मी दाखवू सुद्धा शकतो. आहे जिवंत आहे ती बाई, जी सवत केली होती तिलाच कॅन्सर होऊन ती मरून गेली, तिचे लेकर आता जिवंत आहेत. आपल्या लेकरापेक्षा जास्त पोटचे समजून तिला वापरते ती. असे नाहीत का, कुंतीनं म्हटली मालक मला तीन लेकर झाले, माद्रीला पुत्र नाहीत म्हणजे तिला कशी मी ठेवू, मी तिला एक मंत्र शिकविते आणि तिलाही मी पुत्रवती करते. हे आहे संत हृदय, आपल्या हृदयाप्रमाणे दुसऱ्याचं हृदय पाहण्यासाठी. बरोबर एकांतामध्ये नेऊन माद्रीला शुचिरभूत केलं आणि चौथा मंत्र तिच्या जवळचा दिल्या बरोबर त्या मंत्रातलं सामर्थ्य असं होतं, दोन लेकर आवळे जावळे एकदाच तिला झाले. तो होता अश्विनी कुमारांचा आणि अश्विनी कुमार दोघ जण आहेत, त्यामुळं आवळे जावळे दोन लेकर झाले. त्यांचे नाव आहे नकुळ आणि सहदेव. हे दोन्ही लेकर त्यांच्या पुटी जन्माला आले. झालं
कुंतीला तीन मुलं आणि माद्रीला दोन मुलं, असा आनंदात संसार चालला. पाच लेकरं, पाचा देवापासून जन्म पाचांचा. आपला आरतीमध्ये म्हणतोय, पाचा देवापासून जन्म पाचांचा, द्रोणाचार्यापासून संग्रह विद्येचा. आरतीमध्ये म्हणतोय ना, पाच देवापासून ही पाच मुलं जन्माला आली. आनंदात काळ चालला होता. येतामध्ये कुंती माता बाजूला गेली असताना घरी एकांतामध्ये माद्रीची भेट झाली. आणि त्या माद्रीच्या भेटीमध्ये माद्रीचं रूप पाहिल्याबरोबर विषय पंडू राजाला आवडला नाही. माद्री बरोबर झुंबी खेळायला गेले आणि संग केल्याबरोबर मरून बाजूला पडले. काम संपलं, एक पर्व संपून गेलं. बघता बघता पाच लेकर झाले, पण पंडूराज जगातून संपले. दुखाला पारावार नाही अशी अवस्था तिथं निर्माण झाल्याबरोबर मग आता कुंती म्हणते, मी सती जाणार. कुंती म्हणते, मी सती जाणार. माद्री, तुझ्या लेकराबरोबर माझी लेकर सांभाळून घे. ती माद्री म्हणते, बाई तुमच्यामुळं मालक मेले नाहीत, माझ्या रूपाला म्हणून मेले. चूक माझी झाली, मी नका नका म्हणताना सुद्धा त्यांनी माझ्यावर झुंबी खेळले, ते माझ्यामुळं गेलेत. सती मी जाते, ही लेकरं माझी आणि तुमची तुम्ही सांभाळा. माद्री पंडू राजाबरोबर सती गेली. कोणती मातेने लहानपणापासून या पाचांना आपले म्हणून सांभाळलं. किती दुःखाचे डोंगर यावेत. बापाच्या घरी जन्मली, दुसऱ्याच्या घरी वाढली, नवरा मिळाला तो कोडफुटका मिळाला, पण त्यालाही संभोग जीवनामध्ये घडला नाही. पाचा देवांच्या कृपेने पाच मुलं प्राप्त झाली, पण त्यांनाही आयुष्य लाभलं नाही. अल्पायुषी होऊन मेले, अनेक दुःखाचे डोंगर आले. आता हिला पाच मुलं झाले, हिची जाऊ, हिची जाऊ आठ महिन्याची गर्भिणी होती. आता गप बसाव की नाही. तिला पता लागला, हा कुंतीला मुलं झाले, पाच झाल्यात, पाच माझ्या गावाला पाच मुलं झाले, आणि मला आणखी नाही. आठ महिन्याची गर्भिणी होती, गप बसाव की नाही. माझ्या अगोदर तिला लेकर झाले, थोरल्याच्या घरामध्ये देव्हारा जातोय, माझी नंतर जन्माला येणारी काय कामाची, म्हणून द्वेष निर्माण झाला. द्वेष निर्माण झाल्यावर बाजूचा दगड घेताना आपल्या पोटावर मारला, मारल्याबरोबर गर्भपात झाला. येले छिन्न भिन्न तुकडे होऊन पडले खाली. महर्षी व्यास प्रगट झाले, हे बाई तुला एवढा का द्वेष निर्माण झाला, तुझ्या गावाला अगोदर मुलं झाले म्हणजे तुझ्या बापाचं काय गेलं, तुझ्या पोटी एकच कितीतरी चांगला मुलगा जन्माला आला असता तू पोटावर दगड का मारला सांग. गुरुजी द्वेषाच्या पोटी झालं, पण माफ करा, काहीतरी आता आमच्या पदरामध्ये घाला. एवढं म्हटल्याबरोबर महर्षी व्यासाने सांगितले, शंभर घट आण, त्याच्यामध्ये छिन्न भिन्न झालेले तुकडे भर, काही दिवस गेल्यावर तुझ्या पोटी जन्माला येतील. ही एकशे एक जन्माला आली बिना कामाचे. एक धडना भाराभर चिंध्या, एवढी पिळगी जन्माला आली. नामदेव महाराजाचा अभंग आहे, नामा म्हणे हरिसी विमुख, गांधारी उदरी शतमूर्ख. हे शंभर कौरव जन्माला आले, पण या पाचाचा द्वेष करण्यामध्ये मग कधी विषच घाल, कधी लाक्षाग्रहामध्ये घाल, कधी काहीच कर, कधी पाण्यामध्ये ढकलून दे, असा त्यांचा द्वेष सारखा चालू असल्यामुळे कुंतीच्या जीवनामध्ये जन्मातीला कधीही सुख मिळालेलं नाही. दुःखाचे डोंगरच डोंगर भोगावे लागले. पण त्या तिच्या जीवनामध्ये कुंतीनं भगवंताच्या भजनाला कधीही विसरली नाही, एवढंच तप ध्यानात ठेवा. मग कुंतीच्या जीवनामध्ये ठरलेलं होत, नाम जर आपण जपलं तर आलेली विघ्न बारा वाट्यानं पळून जातात, हे तिचं तत्व असल्यामुळे भगवंताच्या भक्तीला आणि देवाच्या नामाला ती कधीही विसरलेली नाही. तुकोबारांचं प्रमाण ऐकूया. तुमच्या प्रमाणाच्या वेळी गेलं, जाऊ द्या, थोडा बोलतो मी दुसरं. तुकोबारांनी बोलून गेले, आपण जर भगवंताचं नामचिंतन करायला सुरुवात केलं तर त्या नामात एवढं सामर्थ्य आहे, आपली विघ्न बारा वाटेनं पळून जातात असं तुकोबारांनी बोलले. त्यामुळं आता लाईट टाकलं का, आपण लाईट लाईट गेलेली बरीच होती. आता आली एवढं एक प्रमाण म्हणू. हा
आणि नामाच्या चिंतने एवढे तीन प्रमाण ऐकू आणि मग सगळ्याला एक अर्ध्या तासाची आपण सुट्टी घेऊ. आपले इथले कुणी हे फरार केले त्यांचं नाव काय? बाळू आनंदराव पतंगे यांनी मधल्या इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यांना फराळ देण्याचा त्यांचा संकल्प होता. सह त्यांना द्यावं वाटलं, आपल्या पुढे फराळ दिलं. तुम्हीच खाताय असं नाही, लाजू नका भिवू नका, प्रसाद म्हणून मी सुद्धा खाणार आहे. त्याच्यामुळे कुणीही घ्यायला हयगाई करायची नाही. काही आज कोणता वार नाही, काही नाही, सर्वांनी प्रसाद या नात्याने त्याचा स्वीकार करावा. एकदा तुकोबारायचं प्रमाण ऐकूया. देवाचं नाव घेतलं म्हणजे भजन करणाऱ्याचा परमार्थ करणाऱ्याची विघ्न 12 वाटे न पळतात, एवढं आपण एक ऐकूया शेवटचं.